नमस्कार मित्रांनो, आज आपण महाजनपद हा जो भाग आहे अतिशय सोपा आणि एकदम सुसुटीत असा भाग जो आहे तो मी तुमच्या समोर अभ्यासण्यासाठी आणणार आहोत। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या भागावर आपल्याला जोड्या लावा म्हणून प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी येत असतो, त्यामुळे या सगळ्या महाजनपदांचा अभ्यास जो आहे तो सविस्तररित्या आपण करणार आहोत। सगळ्यात पहिले या महाजनपदाबद्दल कोणत्या ग्रंथातून आपल्याला माहिती मिळते, लक्षात घ्या। महाजनपद हा घटक जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे। सुरुवातीला आपण बघूया की महाजनपदाचं जे प्रमाण आहे हे कोणत्या ग्रंथातून आपल्याला मिळतंय ते आपल्याला बघायचं आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आहे बौद्ध धर्म, ठीक आहे। बौद्ध धर्मातील एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे अनुत्तर निकाय। अनुत्तर निकाय या ग्रंथामध्ये बघा, हे ग्रंथाची कॉपीज मी इथं फोटोमध्ये दिलेली आहे। अनुत्तर निकाय या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर या महाजनपदाबद्दल माहिती जी आहे ती सांगितलेली आहे। त्यासोबतच जैन धर्म, जैन धर्मामध्ये भगवती सूत्र नावाचा ग्रंथ आहे, हे पहा इथे त्याची एक प्रत दिलेली आहे भगवती सूत्र। यामध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी महाजनपदाबद्दल माहिती जी आहे ती सांगितलेली आहे, ठीक आहे। आता हे तर झालं तुमच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये की खालीलपैकी कोणत्या ग्रंथात महाजनपदाची माहिती मिळते। मग बौद्ध ग्रंथ आहे किंवा बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे अनुत्तर निकाय ग्रंथ आणि जैन धर्माचा ग्रंथ आहे भगवती सूत्र ग्रंथ। आता आपण थोडस ऋग्वेदिक कालखंडामध्ये जाऊया, कारण ह्याची सुरुवातच मुळात ऋग्वेदिक कालखंडापासून झालेली। कशी झालेली बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ऋग्वेदिक कालखंड किंवा पूर्ववैदिक कालखंडामध्ये गृहाचा जो प्रमुख असायचा त्याला आपण म्हणलो होतो कुलपती, ठीक आहे, कुलपती। त्यानंतर ग्राम असायचं, असे सगळे घर वगैरे मिळून त्याचा एक ग्राम तयार व्हायचा, हे ग्राम ग्राम एकत्र येऊन त्याचा एक विष तयार व्हायचं। हे पहा इथं बघा, इथं दिसतंय बघा, गृह 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 एकत्र येऊन ग्राम तयार झालं, ग्राम ग्राम एकत्र येऊन विष तयार झालं, विष विष एकत्र येऊन कबिला तयार झाला। लक्षात घ्या, असे विष विष एकत्र आले की कबिले तयार व्हायचे, या कबिल्यांना जन असं म्हणायचं, ठीक आहे। आणि असे जेव्हा कबिले 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 खूप मोठे कबिले एकत्र आले तेव्हा तयार व्हायचं एक जनपद। ठीक आहे, एक जनपद तयार व्हायचं आणि हे जनपद तयार झालं की असे जनपद जनपद एकत्र आले की महाजनपद तयार व्हायचं, महाजनपद, ठीक आहे। असे महाजनपद जे आहे ते तयार झाले। याचा उद्देश इतकाच होता की तुम्हाला ती आठवण करून द्यावा ज्याच्यामध्ये राजा बायको म्हणजेच त्या ठिकाणी राणी ही काय असायची, महिषी असायची आणि तिचा सहभाग रत्नींमध्ये असायचा आणि हे रत्नीं ठरवायचे की काय कुणा राजाने कोणती डिसिजन घ्यायला पाहिजे आणि राजाने कोणती डिसिजन घ्यायला पाहिजे नाही, समजतंय, हे तिथं ठरवलं जायचं। तर हे होते जन, मग लोकसंख्या वाढली मग तेच झालं जनपद, असे जनपद एकत्र आले तर ते झालं महाजनपद, समजतंय। आणि मग ते 16 महाजनपद जे आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती जी आहे ती सविस्तर पाहूया। पहा ही जी महाजनपद आहेत त्यांच्या संदर्भामध्ये कुठे कुठे सध्या कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ही महाजनपद आहेत असं त्या ठिकाणी विचारलं तर लक्षात घ्या, बिहारमध्ये सगळ्यात महत्वाचं महाजनपद जे आपल्याला पाहायचंय ते आहे मगध। कारण ही सगळी महाजनपद जी तुम्ही वाचतायत ना इथे पाहतायत ना, ही नंतर सगळी शेवटी या मगध मध्ये सहभागी होणार आहे, समजतंय। म्हणून मगध साम्राज्याचा विस्तार आपल्याला पुढे बघायचा आहे आणि मगध साम्राज्यामध्ये जे चार वंश निर्माण झाले त्या चार वंशांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ठीक आहे। चार आणि त्याच्यानंतर पाचवा वंश जो होता तो मौर्य वंश होता, ठीक आहे। तर आता याचा सगळ्यांचा भाग जो आहे तो आपल्याला सविस्तर बघायचा, म्हणून लक्षात घ्या सध्याच्या बिहार राज्यामध्ये तीन त्या ठिकाणी महाजनपद होती, एक मगध, दुसरा अंग आणि तिसरा वृज्जिका, ठीक आहे। वृज्जिका हे तीन महाजनपद बिहारमध्ये होती। उत्तर प्रदेशमध्ये काशी कौसल, काशी म्हणजेच वाराणसी बरं का, काशी कौसल मल्ल, त्यानंतर वत्स आणि कुरु, ठीक आहे, वत्स आणि कुरु, पांचाल शूरसेन आणि चेंदी हे सगळे जे काही महाजनपद आहेत ते उत्तर प्रदेशामध्ये होती। मध्य प्रदेशामध्ये अवंती आणि दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद कोणतं, दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद कोणतं, तर आंध्र प्रदेशामध्ये अश्मक नावाचं महाजनपद हे एकमेव महाजनपद दक्षिण भारतामध्ये आपल्याला असलेलं दिसतं। त्यानंतर राजस्थानमध्ये मत्स्य हे राजवंश होता किंवा महाजनपद होतं, ठीक आहे। मत्स्य हे त्या ठिकाणी महाजनपद कुठं होतं, राजस्थानमध्ये, ज्या ठिकाणी 13 वर्षाच्या वनवासासाठी भीम आणि त्यांचे सगळे ते पाचे पांडव गेले होते ते कोणतं होतं, मत्स्य, ठीक आहे। आणि भारताबाहेर लक्षात घ्या, सध्या भारताबाहेर असणारे पण महाजनपदामध्ये सहभागी होणारे दोन आहेत, एक कंबोज आणि दुसरं कांधार, ठीक आहे। कंबोज आणि कांधार
हे त्या ठिकाणी कुठे होतं तर महाजन पदामध्ये त्या ठिकाणी येत होतं जे सध्या भारताबाहेर आहे। हे पाठ करणं महत्त्वाचं आहे। कोणते कोणते महाजन पद हे कोणत्या कोणत्या सध्याच्या राज्यामध्ये विस्तारले यामध्ये एक लक्षात ठेवून घ्या। तत्कालीन दक्षिण भारतातील एकमेव त्या ठिकाणी महाजन पद होतं अश्मक जे आंध्र प्रदेशामध्ये होतं। ठीक आहे, त्यानंतर पुढे चलूया, एक एक आता याच्यामध्ये बघूया। सगळ्यात पहिले आपण बघणार आहे बिहारमध्ये मगध, ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो की मगध हे इथं नकाशामध्ये दिले मगध साम्राज्य। ठीक आहे, आता ह्याची राजधानी होती राजगृह किंवा गिरिव्रत। गिरिव्रत ही सुरुवातीची राजधानी, नंतर मग हिच्या राजधानी बऱ्याचदा बदलत गेल्या, पाटलीपुत्र झाली, ठीक आहे, गया झाली, पण ते बदलत गेली ती नंतर आपण पाहूया, पण सुरुवातीची राजधानी होती राजगृह किंवा गिरिव्रत। आता याचा सगळ्यात प्रथम राजा होता बृहदत्त। ठीक आहे, प्रथम राजा बृहदत्त आणि लक्षात घ्या अंतिम राजा सुद्धा होता बृहदत्तच, म्हणजे पहिला तो शेवटचा असं नाहीये, तर पाच वंश झाले आणि पाच वंशानंतर मग जो शेवटचा होता सम्राट अशोकाच्या मध्ये गेल्यानंतर तर तो त्या ठिकाणी बृहदत्त होता। तो पुढे आपल्याला तुम्हाला कळेल नमानी, फक्त इथे इतकं लक्षात ठेवून द्या मगध साम्राज्य। आणि सगळ्यात महत्वाचं याच्याबद्दल डिटेल आता पुढचा व्हिडिओ आपला त्याच्या संदर्भातच आहे की मगध साम्राज्याचा विस्तार कसा झाला। ठीक आहे, तर ऋग्वेदात मगध याला किरीट नावाचं त्या ठिकाणी ओळखलं जायचं, किरीट या नावाने त्याला ओळखलं जायचं। ठीक आहे, ऋग्वेदामध्ये मगध याला किरीट नावाने ओळखलं जायचं। आपण नाही का एखाद्याला म्हटलो किंवा जा बाबा चुलीत जा, तिकडं चुलीत जा, म्हणजे काय की ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्या समस्या ज्या आहेत त्या किरीटामध्ये जायला पाहिजे। म्हणजे किरीट आता का म्हटलं हे माहित नाही, पण जगाच्या सगळ्या समस्या किरीटामध्ये जायला पाहिजे असं म्हटलं, म्हणजे किरीट या नावाने मगध साम्राज्याला ओळखलं जातं। आता ह्याच्यामध्ये चार वंश तिथं राज्य केलेत बघा, बृहदत्त वंश, हरेक वंश, त्यानंतर शिशुनाग वंश आणि नंद वंश, असे काय चार वंश होऊन गेले। काही काही इतिहासकार पाचवा वंश सुद्धा मानतात, त्याचं नाव आहे मौर्य वंश। मौर्य वंश सुद्धा ह्याच्यामध्येच येतो, कारण ह्याचा शेवटचा राजा मौर्य वंशाचा कोण होता रे, तर बृहदत्त होता। ठीक आहे, आणि हरेक वंश बृहदत्त वंशाचा पहिला राजा कोण होता, बृहदत्त होता। ठीक आहे, आणि मौर्य वंशाचा शेवटचा राजा कोण होता, बृहदत्त। ठीक आहे, तर असे चार वंश मगध मध्ये आपल्याला पाहायचे। आणि जे आता ह्याच्यानंतर उरलेले जे 12-15 महाजन पद आहेत यांचा कसा समावेश मगध मध्ये होतोय हे सुद्धा या लेक्चर मध्ये आणि याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला तेच पाहायचंय, बस बाकी काहीच नाही। त्यानंतर दुसरं आहे अंग, लक्षात घ्या अंग या बिहारमध्ये असणारं एक महाजन पद होतं, याची राजधानी होती चंपा। ठीक आहे, चंपा अंग, अंग चंपा, चंपा अंग, अंग चंपा असं टॅगिंग पाठ केलं आपल्याला पाठवून जातं। ठीक आहे, आणि याचा याचा झाला असं की राजा बिंबिसारच्या कालखंडामध्ये, ठीक आहे, हरेक वंशाचा राजा होता बिंबिसार, याच्या कालखंडामध्ये याचा समावेश जो आहे तो मगध मध्ये करण्यात आला। ठीक आहे, मगध राज्यामध्ये याचा समावेश जो आहे तो करण्यात आला। त्यानंतर विज्जिका किंवा वृज्जी असं सुद्धा काही काही पुस्तकामध्ये म्हणलंय, वृज्जी किंवा वृज्जिका हे बिहारमध्ये असणार, लक्षात घ्या ह्याची राजधानी होती वैशाली। वैशाली ही तीच राजधानी, मी पुन्हा एकदा सांगतो, जिथे गौतम बुद्धांनी प्रजापती गौतमीला दीक्षा दिली होती। ठीक आहे, आणि त्यानंतर आता ही वैशाली ही तिची राजधानी वृज्जिकाची, यात एकूण 8 कबिले होती। लक्षात घ्या हे जगातील पहिले लोकशाही राज्य होते, लक्षात घ्या लोकांनी राजा नियुक्त करायचं असं त्या ठिकाणी सांगितलं होतं। आता 8 कबिले होते, त्यापैकी काही कबिले लिच्छवी, सगळ्यात मोठा कबिला ह्याच्यामध्ये लिच्छवी होता, म्हणजे जन होतं, आणि हे 8 जन मिळून, कबिले म्हणजेच काय रे जन, ठीक आहे, आणि 8 जन मिळून एक महाजनपद तयार झालं होतं। ठीक आहे, आणि लिच्छवी त्यामध्ये विज्जी, विज्जी म्हणूनच याला विज्जिका किंवा विज्जी असंही म्हणतात, विदेह आणि ज्ञाकृत असे त्या ठिकाणी काय होते छोटे छोटे कबिले होते, असे 8 कबिले मिळून वृज्जिका जी आहे ती स्थापन झाली होती। आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की लिच्छवी, ठीक आहे, लिच्छवीचा जो राजा होता ज्याचं नाव होतं चेटक, या लिच्छवीचा जो राजा आहे चेटक याची बहीण होती, याची बहीण होती त्रिशला। ठीक आहे, त्रिशला ही कोण होती, हिची बहीण, आणि हिच्या बहिणीला पुत्र झाला होता, त्रिशलाला पुत्र झाला, म्हणजे ही कोण आहेत, महावीर स्वामी जे आहेत, महावीर स्वामी जैन, जैन धर्मातले 24वे तीर्थकार आपण बघितले ना, 24वे तीर्थकार महावीर स्वामी जैन यांची आई होती त्रिशला, आणि राजा चेटकची जी मुलगी होती, लक्षात घ्या राजा चेटकची मुलगी होती जिचं नाव होतं छलना, ठीक आहे, ही बिंबिसार राजाची पत्नी होती, लक्षात घ्या। आता मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या, आता बिंबिसारचा आणि महावीर स्वामी जैन यांचा संबंध काय ते तुम्ही लावायचा, मी तुम्हाला काय सांगतोय,
लिच्छवीचा जो राजा होता राजा चेटक याची बहीण त्रिशला आणि त्रिशलाचा मुलगा म्हणजे महावीर स्वामी जैन, म्हणजे महावीर स्वामी जैन यांचे मामा होते राजा चेटक, कळते? आणि राजा चेटकची मुलगी छलना हिला दिलं होतं राजा बिंबिसारला, समजतंय? म्हणजे बिंबिसारची कोण होती रे? पत्नी। म्हणजे आता लक्षात घ्या इथं, राजा बिंबिसार हा बौद्ध धर्माचा अनुयायी आहे, बौद्ध धर्म। राजा चेटक हे बौद्ध धर्माचे अनुयायी आहे आणि यांचा त्या ठिकाणी असणारा भातसा, ठीक आहे, तो कोण आहे? महावीर ते कोण आहेत? तर महावीर स्वामी जैन आहे। त्यांची त्रिशला ही काय त्या ठिकाणी? आई आणि राजा चेटकची बहीण, ठीक आहे। आता पुढे बघूया आपण काशी। काशीमध्ये काय? तर काशी म्हणजे त्याची राजधानी वाराणसी। आता राजा बृहदत्त जो आहे हा इथला पहिला राजा, ठीक आहे। राजा बृहदत्तने काय केलं होतं? कोसल राज्य आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून अवधवर हल्ला केला होता, ठीक आहे। अवधवर हल्ला केला होता, अवधचा राजा होता राजा दीक्षित आणि याचा पराभव केला आणि कोसल राजा राज्य जे आहे ते त्या ठिकाणी काय केलं? काशीमध्ये समावेश केला। पण पुढे राजा कंसने काशीवर हल्ला करून काशी जिंकले व कोसल मध्ये सहभागी केले। लक्षात घ्या, कोसल मध्ये नंतर काय झालं की राजा कंस आला आणि येनेच काय केलं? काशीवर हल्ला केला आणि काशीच काय केलं? कोसल मध्ये सहभागी करून घेतलं। कुणी? कंसने। कंस म्हणजे कोण? तर आपला तो कंस, कोणता? कृष्णाचा मामा, ठीक आहे। आता कोसल राज्य, आता ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी कंसने काय केलं होतं? कोसल राज्यामध्ये ते पूर्ण काशी टाकलं होतं। आता या कोसलची राजधानी होती श्रावस्ती, लक्षात घ्या, कोसलची राजधानी काय होती? श्रावस्ती। आणि श्रावस्तीमध्ये सर्वात जास्त प्रबोधन किंवा सर्वात जास्त काय म्हणतात भाष्य कुणी केलेलं आहे? तर गौतम बुद्धांनी केलेले आहे। सर्वात जास्त प्रवचन, भाष्य म्हणजे प्रवचन, श्रावस्ती। मी तुम्हाला सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये श्रावस्ती या ठिकाणी गौतम बुद्धांनी काय केलंय? सर्वात जास्त प्रवचन दिलेली आहे, ठीक आहे। आता या कोसलचा अतिशय शक्तिशाली राजा होता, कोण रे? प्रसेनजीत। आणि हा दानशूर सुद्धा होता, त्यांनी दोन गावे ब्राह्मणांना दान दिली होती, धर हे दोन गावं तुम्हाला राहून दिली, ठीक आहे। आणि गौतम बुद्धांना स्वतःला बोलवलं होतं, ठीक आहे, समकालीन होता ना, गौतम बुद्धाच्या समकालीन होता प्रसेनजीत। आणि त्याने काय केलं होतं? प्रसेनजीतने म्हणजे गौतम बुद्धांच्या ते समकालीन होते इतकंच लक्षात राहू द्या, आणि दोन गावे जी आहे ती ब्राह्मणांना दान दिली होती। प्रसेनजीतने युद्ध, त्याचं जे युद्ध आहे ते मगधचा राजा अजात शत्रू सोबत झालं होतं, ठीक आहे। मगधचा राजा कोण आहे? अजात शत्रू, त्याच्यासोबत प्रसेनजीतचं त्या ठिकाणी काय झालं? युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अजात शत्रूचा पराभव झाला। त्यावेळी अजात शत्रू सोबत प्रसेनजीतने काय केलं? आपली मुलगी दिली जिचं नाव होतं वजिरा, ठीक आहे। अजात शत्रू सोबत विवाह लावून दिला, वजिराचा विवाह कुणासोबत लावून दिला? अजात शत्रू सोबत लावून दिला। आणि प्रसेनजीतच्या मृत्यूनंतर, आता प्रसेनजीतचा मृत्यू झाला म्हणजे कुणाचा मृत्यू झाला? अजात शत्रूच्या सासऱ्याचा मृत्यू झाला, समजतंय? आणि सासऱ्याच्या मृत्यूनंतर राज्यामध्ये काय झालं? अस्थिरता निर्माण झाली। एवढी अस्थिरता वाढली की याचा मग त्या ठिकाणी काहीतरी फायदा वगैरे घेऊन मगध मध्ये काय केलं? विलीन करून टाकलं। कुणी रे? तर अजात शत्रूने प्रसेनजीतच्या मृत्यूनंतर अख्खं कौशल जे आहे ते मगध मध्ये विलीन करून टाकलं, ठीक आहे। त्यानंतर मल्ल हे उत्तर प्रदेशमध्ये येतं, लक्षात घ्या। याची राजधानी होती कुशीनगर, कुशीनगर जे पावापुरीच्या जवळ आहे, ठीक आहे, लक्षात घ्या ना। पावापुरी या ठिकाणी काय केलं होतं? ते मांस खाऊ घातलं होतं गौतम बुद्धांना आणि परिणामतः पावापुरी म्हणजेच त्याच्यानंतर ते कुशीनगर इथं आले आणि कुशीनगर मध्ये त्यांचा काय झालं? मृत्यू झाला। मग प्रश्न असा येऊ शकतो की कुशीनगर ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा मृत्यू झाला ते कोणत्या महाजनपदा अंतर्गत येतं, ठीक आहे, कोणत्या महाजनपदा अंतर्गत येतं? तर मल्ल महाजनपद आहे ज्याच्या अंतर्गत कुशीनगर किंवा कुशीनगर येतं, जिथे काय झालं होतं? तर गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण झालं होतं, ठीक आहे। आणि हे पहिलं म्हणजे हे लोकशाही राज्य होतं, लक्षात घ्या। मल्ल हे काय होतं? एक लोकशाही राज्य होत। त्यानंतर वत्स, वत्सची राजधानी होती कोशांबी, ठीक आहे, वत्सची राजधानी होती कोशांबी आणि राजा उदयन याने अजात शत्रू सोबत त्या ठिकाणी विवाह संधी केली होती। अजात शत्रू याच्याबद्दल आपण बघणारच आहे, राजा उदयननी मग आपली मुलगी जी आहे ती अजात शत्रूला देऊन टाकली आणि नंतर वत्स जे आहे ते दमादमाने का होईना पण मगध मध्ये समाविष्ट झालं। त्यानंतर पुढे आहे
ते म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये असणार कुरु। कुरुची राजधानी होती इंद्रप्रस्थ आणि इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याचं दिल्ली। ठीक आहे, कुरुची राजधानी इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याची दिल्ली। आणि ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं शहर होतं हस्तिनापूर। हस्तिनापूर म्हणजे सध्याचं मेरठ। ठीक आहे, सध्याचं मेरठ म्हणजे हस्तिनापूर आणि कुरुची राजधानी काय होती इंद्रप्रस्थ म्हणजे काय रे दिल्ली। त्यानंतर आहे पांचाल। आता पांचाल जे उत्तर प्रदेश मध्ये येतं याचे दोन भाग होती कारण गंगा नदी ही वाहत होती म्हणून इथं मी असा एक कार्टून काढण्याचा प्रयत्न केला। ही गंगा नदी अशी वाहतीये आणि गंगा नदीच्या दोन्ही तीरावर पांचाल जे आहे महाजनपद हे बसलं होतं त्यामुळे ह्याच्या दोन राजधान्या होत्या। एक उत्तर पांचाल, बघा ना आता महान गंगा नदी अशी वाहते ना, ही अशी उत्तर प्रदेशातून अशी वाहते, वरचं जे होतं ते उत्तर पांचाल आणि खालचं जे होतं ते दक्षिण पांचाल। मग उत्तर पांचालची राजधानी होती अहिच्छत्र। ठीक आहे, अहिच्छत्र। आणि दक्षिण पांचालची राजधानी होती कांबिल्य। दक्षिण पांचालची राजधानी होती कांबिल्य आणि उत्तर पांचालची राजधानी होती अहिच्छत्र। ठीक आहे, इतकंच या संदर्भामध्ये लक्षात ठेवून द्या। पुढे उत्तर प्रदेश मध्ये शूरसेन किंवा शूरसेन नावाचं एक त्या ठिकाणी काय होतं एक काय म्हणतो त्याला महाजनपद होतं आणि या महाजनपदाची राजधानी होती मथुरा। ठीक आहे, मथुरा बौद्धांच्या काळात येथील राजा अवंतीपुत्र होता। ठीक आहे, बौद्धाच्या समकालीन अवंतीपुत्र यालाच काही इतिहासकाराने कृष्ण असं म्हटलेलं आहे म्हणजेच आपले भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते कुठले होते या मथुरेचे होते आणि ते कोणत्या महाजनपदांतर्गत येतात तर शूरसेन या महाजनपदांतर्गत येतात। ठीक आहे, हे बौद्धाच्या समकालीन होते। त्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये चेंदी हे त्या ठिकाणी एक महाजनपद होतं ज्याची राजधानी होती शुक्तिमती। ठीक आहे, शुक्तिमती ही त्याची चेंदी शुक्तिमती आणि याच त्या ठिकाणी राजा होता शिशुपाल। शिशुपाल कोण रे तर कृष्णाच्या आत्याचा मुलगा, लक्षात घ्या कृष्णाच्या आत्याचा मुलगा। ठीक आहे, कृष्णाच्या आत्याचा मुलगा ज्यांच्यामध्ये कृष्णाने नाही का त्याच्या आत्याला सांगितलं होतं की मी तुझ्या पोराचे 100 गुणे माफ करण आणि शेवटी ते काय ऐकलंच नाही, परिणामता श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालचा वध केला। ठीक आहे, तर तो चेंदीचा म्हणजेच शुक्तिमतीचा राजा होता। शुक्तिमती ही काय होती तर तिथली राजधानी चेंदीची। ठीक आहे, त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये अवंती हे एक महाजनपद आहे। अवंतीचे दोन भाग पडतात, एक उत्तर अवंती आणि दुसरा आहे दक्षिण अवंती। आता ह्याच्यामध्ये काही अशी राज म्हणजे नदी वगैरे काही नव्हती पण तरी सुद्धा ह्याचे दोन भाग करण्यात आले होते अवंतीचे, एक उत्तर अवंती आणि दुसरं दक्षिण अवंती। आता या ठिकाणी उत्तर अवंतीची राजधानी होती उज्जैन आणि दक्षिण अवंतीची राजधानी होती माहिष्मती। आपलं ते हा आठवण तुम्हाला माहिष्मती म्हणलं की ते लगेच बाहुबली हा यस यस। तर दक्षिण अवंतीची राजधानी काय होती माहिष्मती आणि उत्तर अवंतीची राजधानी होती उज्जैन। ठीक आहे, हे मध्य प्रदेशामध्ये। त्यानंतर राजस्थान मत्स्य, सांगितलं होतं मी आता की पांडव जे होते पांडव या पांडवांना 13 वर्षाचा वनवास झाला होता, 13 वर्ष वनवास आणि तो वनवास त्यांनी कुठे पूर्ण केला तर या मत्स्यमध्ये विराटनगर राजस्थानमध्ये, विराटनगर ही त्याची राजधानी होती, तिथे जाऊन त्यांनी त्यांचा वनवास जो आहे तो पूर्ण केला होता। तर ते मत्स्य महाजनपदांतर्गत येतं। त्यानंतर एक अतिशय महत्वाचं ह्या महाजनपदामध्ये आंध्र प्रदेशामध्ये अश्मक हे त्या ठिकाणी एक महाजनपद होतं। हे अश्मक नावाचं महाजनपद हे गोदावरी नदीकाठी वसलं होतं, लक्षात घ्या गोदावरी नदीकाठी अश्मक नावाचं महाजनपद जे आहे ते वसलं होतं। दक्षिण भारतातील तत्कालीन एकमेव महाजनपद म्हणून याला ओळखलं जातं। ठीक आहे, म्हणून हे IMP आहे आपल्या एक्झामसाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, लक्षात राहून द्या, पाठ करा। राजधानी पोटील, पोतना किंवा प्रतिष्ठान, पोटील, पोटना किंवा प्रतिष्ठान ही तिची राजधानी होती। चलो आगे बढ़ो। भारताच्या बाहेर, ठीक आहे, भारताच्या बाहेर कंबोज हे त्या ठिकाणी एक महाजनपद होतं ज्याची राजधानी होती हटक किंवा राजपूर आणि भारताबाहेर दुसरं एक होतं कांधार ज्याची राजधानी होती तक्षशिला। लक्षात घ्या तक्षशिला हे एक विद्यापीठाचं ठिकाण आणि ते कुठं कोणत्या महाजनपदांतर्गत यायचं तर कांधार या महाजनपदा अंतर्गत हे तक्षशिला या ठिकाणी येत असेल। ठीक आहे, धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद। हे झालं एक छोटस महाजनपदा संदर्भामध्ये। आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करूया, ठीक आहे, लक्षात घ्या। आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करूया की याच्यामध्ये किंवा याच्याशी संबंधित जे मगध साम्राज्य आपण बघितलं, या मगध साम्राज्यामध्ये जे चार वंश आहेत ते आपण डिटेल मध्ये कंप्लीट करूया, ठीक आहे। थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप आभार।